Hi everybody, welcome back. Today we are going to study or learn angle between planes. काय म्हणतो बघा मी angle between planes. Actually आपल्याला बघायचं angle between two planes and angle between line and a plane. त्याच्यामध्ये पहिला पार्ट आहे angle between planes. आता angle between planes how we can determine by using that normals. Normal वरून आपल्याला काय करता येतो त्याचा आपल्याला find out करता येतो त्याचा angle काय आहे. And that angle definitely acute angle. Bala. Angle between planes can be determined from the angle between their normals. Tancha mata angle hai tancha normals madun find out kar sakto. Planes kutle bala. Planes R1 dot N1 bar is equal to D1 and R bar dot N1 bar is equal to D1 and R bar dot N2 bar is equal to D2 are perpendicular to each other if and only if both the dot product of that normal is equal to zero. म्हणजे काय एन वन बार डॉट एन टू बार इज इक्वल टू झिरो आला म्हणजे बोथ आर परपेंडिक्युलर टू इच अदर म्हणजे ते दोन्ही प्लेन कसे आहेत परपेंडिक्युलर आहे हे लक्षात येतं. आता प्लेन्स ए वन एक्स प्लस बी वन वाय प्लस सी वन झेड प्लस डी वन इक्वल टू झिरो या फॉर्ममध्ये असेल कार्टेशियन फॉर्ममध्ये असेल अँड ए टू एक्स प्लस बी टू वाय प्लस सी टू झेड प्लस डी टू इक्वल टू झिरो आर परपेंडिक्युलर टू इच अदर वेन दीज बोथ आर परपेंडिक्युलर ए वन ए टू प्लस बी वन बी टू प्लस सी वन सी टू इज इक्वल टू झिरो असेल त्यावेळी. आता डेफिनेशन काय बघा इफ टू प्लेन्स आर नॉट परपेंडिक्युलर टू इच अदर देन द अँगल बिटवीन देम इज डिफाइंड एज द अक्यूट अँगल बिटवीन देअर नॉर्मल्स. आणि जर काय परपेंडिक्युलर नसतील तर आपण काय म्हणतो की ह्याच्यामधला अँगल जो काढायचा आहे तो कोण असणार आहे अक्यूट अँगल असणार आहे अक्यूट अँगल बिटवीन देम. आता अक्यूट अँगल बिटवीन देम कसा काढायचा द अँगल बिटवीन द प्लेन्स R bar dot N1 bar is equal to D1 and R bar dot N2 bar is equal to D2 is given by cos theta is equal to modulus of N1 bar dot N2 bar whole divided by modulus of N1 bar into modulus of N2 bar. It's a great notation. Now the angle between a line and a plane. Angle between a line and plane. लक्षात आलं angle between two planes कशा पद्धतीने draw करायचं काढायचं तर cos theta is equal to modulus of N1 bar dot N2 bar upon modulus of N1 bar into modulus of N2 bar. या पद्धतीत आपल्याला हे काढता येतं. आता काय करायचं बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नेमकं काय करायचं तर आता अँगल बिटवीन अ लाईन अँड प्लेन आता लाईन आणि प्लेन याच्यामधला अँगल काढायचा असेल तर बघा कॉम्प्लिमेंटरी अँगल काढावा लागतो म्हणजे तो असा पण असेल असा असेल वॉट एव्हर असा असेल ऑप्टिक्स करू शकतो म्हणजे लाईन आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्डा बी बार इज परपेंडिक्युलर टू द प्लेन आर बार डॉट एन बार इज इक्वल टू डी बार किंवा डी इफ अँड ओनली इफ बी बार अँड एन बार आर कोलिनियर. ज्यावेळी हा बी बार आणि एन बार हे कोलिनियर असतात देन वी कॅन से दॅट लाईन अँड प्लेन आर परपेंडिक्युलर टू इच अदर. That is if b bar is equal to t n bar. B bar is equal to t n bar. Collinear as well for some t belongs to r. Line r bar is equal to a bar plus lambda b bar is parallel to the plane of. Kewa parallel asna. Javari the perpendicular. Kewa asna. Javari b bar and n bar collinear asna. And parallel kewa asna. Jema b bar and n bar ka asna. Perpendicular to each other asna. Line r bar is equal to a bar plus lambda b bar is parallel to the plane of r bar dot n bar is equal to d. And only if and only if and only if b bar and n bar are perpendicular to each other that means b bar dot n bar is equal to zero असेल तर line आणि plane parallel असतात आणि ज्यावेळी line आणि plane sorry b bar आणि n bar collinear असतात त्यावेळी line and plane perpendicular to each other असतात. समजा असं नाही झालं the angle between a line and a plane is defined as the कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ द अक्यूट अँगल बिटवीन द नॉर्मल टू द प्लेन अँड द लाईन. बरोबर आहे का कॉम्प्लिमेंटरी ऍज द कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ अक्यूट अँगल बिटवीन द नॉर्मल टू द प्लेन अँड द लाईन बिकॉज ऑफ द डेफिनेशन द अँगल बिटवीन अ लाईन अँड प्लेन कांट बी ऑब्ट्यूस तो ऑब्ट्यूस असू शकत नाही. इफ थीटा इज द अँगल बिटवीन द लाईन आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्डा बी बार अँड द प्लेन आर बार डॉट एन बार इज इक्वल टू डी then the acute angle between the line and the normal to the plane is pi by 2 minus theta. So
मग इथं आपण पाय बाय टू मायनस थीटा कन्सिडर केला, कॉस ऑफ पाय बाय टू मायनस थीटा विच इज इक्वल टू बी बार आणि एन बार आहे, बी बार डॉट एन बार डिवाइडेड बाय बी बार मॉड्युलस ऑफ बी बार मॉड्युलस ऑफ एन बार आणि यांचा मॉड्युलस. कॉस पाय बाय टू मायनस थीटा म्हणजेच कोण आहे? साईन थीटा. आन्सर काय येणार आहे बघा, दोन प्लेन मधला एकूण अँगल काढायचा आहे तर कॉस थीटा इज इक्वल टू एन वन बार इंटू एन टू बार, म्हणजे एन वन बार डॉट एन टू बार अपॉन मॉड्युलस ऑफ एन वन बार इंटू मॉड्युलस ऑफ एन टू बार येतो आणि ह्याचा मॉड्युलस येतो. इथं मात्र लाईन आणि प्लेन असेल त्यावेळी साईन थीटा यूज करायचा आणि बी बार आणि एन बार. साईन थीटा इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ बी बार डॉट एन बार अपॉन मॉड्युलस ऑफ बी बार इंटू मॉड्युलस ऑफ एन बार, अशा पद्धतीनं इथं अँक्युट अँगल बिटवीन द लाईन अँड अ प्लेन असं येतो. समजा इथं अँक्युट अँगल बिटवीन द टू प्लेन्स इज नथिंग बट कॉस थीटा इज इक्वल टू एन वन बार डॉट एन टू बार अपॉन मॉड्युलस ऑफ एन वन इंटू मॉड्युलस ऑफ एन टू, अँड द अँक्युट अँगल बिटवीन अ लाईन अँड अ प्लेन इज नथिंग बट साईन थीटा इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ बी बार डॉट एन बार, बी बार डॉट एन बार अपॉन मॉड्युलस ऑफ बी बार अँड मॉड्युलस ऑफ एन बार. आता याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे कोप्लेनरिटी ऑफ टू लाईन्स. आता कोप्लेनर केव्हा असतात टू लाईन्स हां, आणि डिस्टन्स ऑफ ए पॉइंट फ्रॉम अ पॉइंट. कोप्लेनरिटी ऑफ टू लाईन्स बघत असताना काय करायचं सगळ्यात महत्त्वाचं? नाउ द कोप्लेनरिटी ऑफ लाईन्स म्हणजे कोप्लेनरिटी ऑफ टू लाईन्स आपण कसं बघतोय, तर टू पॅरलल लाईन्स आर ऑलवेज कोप्लेनर. टू पॅरलल लाईन्स आर ऑलवेज कोप्लेनर. वी नो दॅट बिकॉज वी हॅव टू नो टू पॅरलल लाईन्स आर टू इंटरसेक्टिंग लाईन्स आर लाईन अ प्लेन ओनली. सो वी नो दॅट टू पॅरलल लाईन्स आर ऑलवेज कोप्लेनर. इफ टू नॉन पॅरलल लाईन्स आर कोप्लेनर, इफ टू नॉन कोप्लेनर टू नॉन पॅरलल लाईन्स आर कोप्लेनर देन द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन देम इज झिरो. ऍक्च्युअल म्हणजे ज्यावेळी ते इंटरसेक्ट करतात त्यावेळी त्यांचं शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन देम इज झिरो अगेन. कन्वर्सली इफ द डिस्टन्स बिटवीन टू नॉन पॅरलल लाईन इज झिरो देन दे आर कोप्लेनर, म्हणजे डिटरमिनंट झिरो येणार. मग टू प्लेन्स कुठले, टू लाईन्स कोणत्या? दस लाईन्स आर आर बार इज इक्वल टू ए वन प्लस लॅमडा बी वन अँड आर बार इज इक्वल टू ए टू प्लस लॅमडा बी टू बार आर कोप्लेनर इफ एन ओनली इफ ए टू बार मायनस ए वन बार डॉट बी वन बार क्रॉस बी टू बार इज इक्वल टू झिरो. द प्लेन डिटरमाइंड बाय देम पासेस थ्रू, द प्लेन डिटरमाइंड बाय देम पासेस थ्रू ए ऑफ ए बार अँड बी वन बार क्रॉस बी टू बार इज नॉर्मल टू द प्लेन then its equation is r bar minus a1 bar into b1 with a1 bar a b1 bar cross b2 bar is equal to 0. lines kutla x minus x1 upon a is equal to y minus y1 upon b mhanje a1 b1 c1 y minus y1 upon b1 z minus z1 upon c1 and x minus x2 upon a2 is equal to y minus y2 upon b2 is equal to z minus z2 upon c2 are coplanar if and only if maithe apan yacha mage baghitlo modulus of x2 minus x1, y2 minus y1, z2 minus z1, a1 b1 c1, a2 b2 c2, determinant of that is equal to 0. समजलं? आणि इक्वेशन ऑफ प्लेन पाहिजे असेल तर डिटर्मिनंट ऑफ x minus x1, y minus y1, z minus z1, a1 b1 c1, a2 b2 c2 is equal to 0. The equation of plane determined by them is like this. Okay? हे लक्षात घ्या, खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यानंतर डिस्टन्स ऑफ ए पॉइंट फ्रॉम अ प्लेन. आता वेगवेगळे तीन वेगवेगळ्या अँगलने आपण बघूया, तिथं तीन वेगवेगळ्या पद्धतीचे. टू फाइंड द डिस्टन्स ऑफ द पॉइंट ए ऑफ ए बार फ्रॉम द प्लेन, ए ऑफ ए बार फ्रॉम द प्लेन आर बार डॉट एन कॅप इज इक्वल टू पी, डेफिनेटली काय असणार आहे त्या पॉइंटचं? डिस्टन्स पीच आहे ना बघा. द डिस्टन्स ऑफ द ओरिजिन फ्रॉम द प्लेन आर बार डॉट एन कॅप इज इक्वल टू पी इज पी. क्लिअरली लक्षात ठेवायचं, ओरिजिन पासून आहे प्लेनचं, ओरिजिन पासून प्लेनचं जे काही डिस्टन्स आहे ते आर बार डॉट एन कॅप इज इक्वल टू पी या फॉर्ममध्ये असेल तर पी इज द डायरेक्ट डिस्टन्स ऑफ दॅट गिवन बिटवीन द ओरिजिन अँड प्लेन. आलं लक्षात? आता नेक्स्ट बघा, द इक्वेशन ऑफ द प्लेन पासिंग थ्रू ए ऑफ ए बार अँड पॅरलल टू द प्लेन आर बार डॉट एन कॅप इज इक्वल टू पी. आता आर बार डॉट एन कॅप इज इक्वल टू पी, हा ए बार डॉट एन कॅप इज इक्वल टू पी नाही होत, एवढंच आहे. हा ए बार डॉट एन कॅप इज इक्वल टू पी आहे, हा ए बार डॉट एन कॅप इज इक्वल टू पी हे जर काहीचं इक्वेशन असेल प्लेनचं. इफ द इक्वेशन ऑफ द प्लेन पासिंग थ्रू ए ऑफ ए बार अँड पॅरल टू द प्लेन, या प्लेनला पॅरल आहे ए बार डॉट एन कॅप इज इक्वल टू पी,
then r bar dot n cap is equal to a bar dot n cap is the equation. R bar dot n cap is equal to a bar dot n cap is the equation of that plane. हे लक्षात ठेवा, my equation of plane ती असेल तर a bar dot n cap याचा मॉड्यूलस घेतला की आपल्याला डिस्टन्स मिळतं, मॉड्यूलस ऑफ द डिस्टन्स ऑफ द ओरिजिन, द डिस्टन्स ऑफ द ओरिजिन फ्रॉम द प्लेन r bar dot n cap is equal to r bar dot n cap is equal to a bar dot n cap is equal to modulus of a bar dot n cap. हा पीच कोण आहे, a bar dot n cap आहे, n cap असल्यामुळे काय येतो वेक्टर फॉर्म मध्ये येतो. मग त्याचा डॉट प्रॉडक्ट घेतला की त्याचा मॉड्यूलस घेतला की काय येतो स्केलर फॉर्म मध्ये येतो, आणि दॅट इज द डिस्टन्स बिटवीन द प्लेन पासिंग थ्रू एफ ए बार पॅरलल टू द प्लेन आर बार डॉट एन कॅप इज इक्वल टू पी ला इथं. आणि त्याच्यानंतर येतो लास्ट द डिस्टन्स ऑफ द ओरिजिन फ्रॉम द प्लेन आर बार डॉट एन कॅप इज इक्वल टू ए बार डॉट एन कॅप हे झाला इथं. द डिस्टन्स ऑफ द पॉइंट ए ऑफ ए बार फ्रॉम द प्लेन आर बार डॉट एन कॅप इज इक्वल टू पी इज गिवन बाय पी मायनस, पी मायनस आता आपण काढला होता ए बार डॉट एन कॅपचा मॉड्युलस, मॉड्युलस ऑफ ए बार डॉट एन कॅप. And actually to finding out the distance of a point from the equation of the plane must be in the normal form. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की ते नॉर्मल फॉर्ममध्ये असला पाहिजे, हे लक्षात घ्या. तर इथंपर्यंत हा डिस्टन्स आणि कोप्लॅनॅरिटी आपण बघितली, याच्यावरचे एक्झाम्पल्स आहेत, आपण ते एक्झाम्पल्स बघूया आणि थांबूया, ठीक आहे. Now, exercise 6.4, find the angle between the planes, find the angle between the planes, plane kon r bar dot I cap plus j cap plus 2k cap is equal to 13 and r bar dot 2 I cap minus j cap plus k cap is equal to 31. ऍक्च्युअली इथं आपल्याला फाइंड द अँगल बिटवीन द प्लेन सांगितलं, टू प्लेन्स मधला ऍक्युट अँगल काय असतो, कॉस थीटा इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ एन वन बार डॉट एन टू बार अपॉन मॉड्युलस ऑफ एन वन बार इन टू मॉड्युलस ऑफ एन टू बार. ऍक्च्युअली आता इथे लिहायचं काय, ऍक्युट अँगल बिटवीन ऍक्युट अँगल, आता ऍक्युट अँगल कन्सिडर करा थीटा, थीटा बिटवीन दी, बिटवीन दी टू प्लेन्स, बिटवीन द प्लेन्स कोण आर बार डॉट एन वन बार इज इक्वल टू डी वन अँड आर बार डॉट एन टू बार इज इक्वल टू डी टू इज गिवन बाय एन वन बार डॉट एन टू बार ऑन मॉड्युलस ऑफ एन वन बार मॉड्युलस ऑफ एन टू बार. क्लियर आहे इथं. आता मग आपण काय करायचं, हा कॉस थीटा इज गिवन बाय कॉस थीटा इज इक्वल टू हियर एन वन बार इज इक्वल टू आय कॅप प्लस जे कॅप प्लस टू के कॅप एंड एन टू बार इज इक्वल टू टू आय कॅप मायनस जे कॅप प्लस के कॅप. आता काय होणार इथं, कॉस थीटा इज इक्वल टू आय कॅप प्लस जे कॅप प्लस टू के कॅप डॉट टू आय कॅप मायनस जे कॅप प्लस के कॅप होल डिवाइडेड बाय मॉड्युलस ऑफ आय कॅप प्लस जे कॅप. आता ऍक्च्युली हा असं घेतल्यानंतर डायरेक्टली सॉल्व केलेला बरा राहतो, अरे सॉरी आय कॅप प्लस जे कॅप प्लस टू के कॅप डॉट प्रॉडक्ट आपण डिरेक्टली सॉल्व करू शकतो, टू आय कॅप मायनस जे कॅप प्लस के कॅप. मॉड्युलस करताना डिरेक्टली वी कॅन फाइंड आउट स्क्वेअर रूट ऑफ वन स्क्वेअर प्लस वन स्क्वेअर प्लस टू स्क्वेअर डॉट टू स्क्वेअर प्लस मायनस वन स्क्वेअर प्लस वन स्क्वेअर देअरफॉर कॉस थीटा इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ वन टू झा टू मायनस वन प्लस टू होल डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ फोर प्लस वन सिक्स स्क्वेअर रूट ऑफ सिक्स विच इज इक्वल टू फोर मायनस वन थ्री थ्री अपॉन सिक्स विच इज इक्वल टू वन बाय टू therefore cos theta is equal to half therefore theta is equal to 60 degree but minus aega but cos of 60 degree is equal to half therefore theta is equal to 60 degree. This is your final answer. Here is the first answer.
cos theta is equal to 60 means we can write down as a pi by 3 also. We can write down as a pi by 3. Theta is equal to pi by 3. Radian cha form madhe to pi by 3 manu shakta. Acute angle la lakshat gya. Nantar tumhi trigonometry madhe shikal. Trigonometry functions madhe. So dusra pan angle yeto ki kasa nahi acute angle mhatle. Find the acute angle between the lines. The between the lines r bar dot I cap plus 2 j cap plus 2 k cap is equal plus lambda ray plus lambda 2 I cap plus 3 j cap minus 6 k cap and the plane line and plane are the and the plane r bar is equal to a bar plus lambda b bar by the r bar a dot nahin hai book madhe kasa hai r bar is equal to and the plane and the plane r bar dot I cap r bar dot 2 I cap minus j cap plus k cap is equal to 0. The acute angle between the line actual surwar this is the acute angle between the line r bar is equal to a bar plus lambda b bar and the plane r bar dot n bar is equal to p r bar dot n bar is equal to actually p is given by meta sin of x sin theta is equal to b bar dot n bar upon modulus of b bar into modulus of n bar. Now here b bar is equal to 2 I cap plus 3 j cap minus 6 k cap. 2 I cap plus 3 j cap minus 6 k cap and n bar is equal to 2 I cap minus j cap plus k cap. Therefore sine theta is equal to modulus of 2 I cap plus 3 j cap minus 6 k cap dot 2 I cap minus j cap plus k cap whole divided by square root of 2 square plus 3 square plus minus 6 square into modulus of 2 square plus minus 1 square plus 1 square. Modulus complete here. 2 2's of 4 minus 3 minus 6 whole divided by square root of 4 plus 9 plus 36 4 plus 1 plus 1 4 minus 9 minus 9 plus 4 minus 5 this will be minus 5 modulus of this 49 means 7 7 into under root 6 7 into under root 6. Therefore, sin theta is equal to modulus of minus 5 upon 7 under root 6. Theta is equal to sin inverse of 5 upon 7 under root 6. This is your final answer. Theta between a line and plane is sin inverse of 5 upon 7 under root 6. Say that as second one. Third, show that the lines are symmetric. Show that lines are coplanar, find the equation of the plane determined by them as a sangitle. Lakshat ala simple hai. Cos theta don plane madna, sin theta line ani plane madna, angle ka hai se. So kai kai dila bugi ita, equation of the given lines bugi ita hai. Show that the lines as a sangitle, equation of the lines. Equation of the lines are r bar is equal to 2 j cap minus 3 k cap plus lambda into I cap plus 2 j cap plus 3 k cap and r bar is equal to 2 I cap plus 6 j cap plus 3 k cap
प्लस म्यू टू आई कैप प्लस थ्री जे कैप प्लस फोर के कैप, टू लाइंस आर बार इज इक्वल टू ए वन बार प्लस लैम्डा बी वन बार एंड आर बार इज इक्वल टू ए टू बार प्लस लैम्डा बी टू बार। लैम्डा नहीं तो म्यू है ना, म्यू बी टू बार। आर कोप्लेनर केवा कोप्लेनर असतात माहिती आहे? ए वन बार डॉट बी वन बार कॉस बी टू बार इज इक्वल टू ए टू बार डॉट बी वन बार कॉस बी टू बार असला पाहिजे। बघूया पहिला, आता आपण इथं आर कोप्लेनर ए वन बार डॉट बी वन बार क्रॉस बी टू बार इज इक्वल टू ए टू बार डॉट बी वन बार क्रॉस बी टू बार। समजलं? आता हियर ए वन बार इज इक्वल टू टू आय कॅप मायनस थ्री टू जे कॅप मायनस थ्री के कॅप अँड ए टू बार इज इक्वल टू टू आय कॅप प्लस सिक्स जे कॅप प्लस थ्री के कॅप। बी वन बार इज इक्वल टू आई कैप प्लस टू जे कैप प्लस थ्री के कैप। बी टू बार इज इक्वल टू टू आई कैप प्लस थ्री जे कैप प्लस फोर के कैप। इतना प्रिंट मिला। आता अपने बी वन बार क्रॉस बी टू बार कराएं, देयरफॉर बी वन बार क्रॉस बी टू बार वाई बिकॉज वी वांट दिस आई कैप जे कैप के कैप वन टू थ्री टू थ्री फोर विच इज इक्वल टू आई कैप इन ब्रैकेट एट माइनस नाइन माइनस वन माइनस जे कैप फोर माइनस सिक्स माइनस टू प्लस के कैप थ्री माइनस फोर माइनस वन विच इज इक्वल टू माइनस आई कैप प्लस टू जे कैप माइनस के कैप। हाँ इत आला बरबर है। त्याच्यानंतर मग ए वन बार डॉट बी वन क्रॉस बी टू बार विच इज इक्वल टू टू म्हणजे झिरो आय कॅप प्लस टू जे कॅप मायनस थ्री के कॅप आला मायनस आय कॅप प्लस टू जे कॅप मायनस के कॅप करेक्ट। झिरो वन झिरो टू टू जा फोर मायनस मायनस गेटिंग प्लस थ्री इज इक्वल टू सेवन आला ए वन बार डॉट ए। आता ए वन बार झाला, आता ए टू बार डॉट बी वन बार क्रॉस बी टू बार ए टू बार इज इक्वल टू टू आय कॅप प्लस सिक्स जे कॅप प्लस थ्री के कॅप मायनस आय कॅप प्लस टू जे कॅप मायनस के कॅप टू मायनस टू प्लस ट्वेल्व मायनस थ्री मायनस फाय प्लस सेवन ट्वेल्व दॅट इज इक्वल टू सेवन विच देअर फॉर ए वन बार डॉट बी वन बार क्रॉस बी टू बार इज इक्वल टू ए टू बार डॉट बी वन बार क्रॉस बी टू बार। इथपर्यंत हे आलेलं आहे ओके। हे आहे याचा अर्थ काय? फ्रॉम वन अँड टू वी कॅन से दॅट द गिवन लाईन्स आर देअरफॉर द गिवन लाईन्स आर लाईन्स आर कोप्लेनर गिवन लाईन्स आर कोप्लेनर झाल्या बट वी वॉन्ट ए इक्वेशन ऑफ द प्लेन डिटरमाइन बाय देम। आता इक्वेशन ऑफ प्लेन कसा येणार आहे? आर बार मायनस ए वन बार डॉट बी वन बार क्रॉस बी टू बार हे बरोबर आहे का? इज इक्वल टू झिरो येतो, इज इक्वल टू झिरो। आता आर बार मायनस ए वन बार आर वन बार म्हणजेच कोण येतो? आर बार डॉट बी वन बार क्रॉस बी टू बार इज इक्वल टू ए वन बार डॉट बी वन बार क्रॉस बी टू बार। बी वन बार क्रॉस बी टू बार कोण आला बघा? हा आहे आय कॅप मायनस आय कॅप प्लस टू जे कॅप मायनस के कॅप आर बार डॉट मायनस आय कॅप प्लस टू जे कॅप मायनस के कॅप इज इक्वल टू ए वन बार क्रॉस बी टू बार इज इक्वल टू सेवन आहे। दिस इज द इक्वेशन ऑफ प्लेन डिटरमाइंड बाय देम आर वन डॉट मायनस आय कॅप प्लस टू जे कॅप मायनस के कॅप इज इक्वल टू सेवन।
sorry, this is nothing but the equation of plane determined by them. Okay, so the next, fourth one. Find the distance of the point 4 i cap minus 3 j cap plus k cap from the plane r bar dot. ठीक है, अपन बोल गए क्या होता है. One minute. Find the distance of the point 4 i cap. Here a bar is given. A bar is equal to 4 i cap minus 3 j cap plus k cap. And from the plane r bar dot. त्याच्यानंतर से n bar is 2 i cap plus 3 j cap minus 6 k cap. N bar is equal to 2 i cap plus 3 j cap minus 6 k cap. Simple. मॉड्यूलस ऑफ एन बार काढला पाहिजे. स्क्वेअर रूट ऑफ 2 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर प्लस मायनस 6 स्क्वेअर 4 प्लस 9 प्लस 36 व्हिच इज इक्वल टू 7. मॉड्यूलस ऑफ एन बार इज इक्वल टू, आता ऍक्च्युअल एन कॅप पण काढावा लागेल. एन कॅप इज इक्वल टू एन बार अपॉन मॉड्यूलस ऑफ एन बार. एन बार ट्वाइस आय कॅप प्लस 3 जे कॅप मायनस 6 के कॅप अपॉन 7. दिस इज नथिंग बट एन कॅप. The normal form of the equation of the given plane is normal form. The equation of the given plane is r bar dot 2 i cap plus 3 j cap minus 6 k cap. The r bar dot n cap na is equal to PSO divided by 7, which is equal to 21. दिला है ना, दिला है इज इक्वल टू 21 दिला है. आर बार डॉट डैश इज इक्वल टू 21 अपॉन 7. देयरफॉर दिस विल बी आर बार डॉट एन कैप इज इक्वल टू पी. पी काय आला, 3 आला, व्हिच इज इक्वल टू पी. हा 3 झाला असं कन्सिडर करा. आता नाउ ए बार डॉट एन कैप इज इक्वल टू ए बार डॉट एन कैप इज इक्वल टू ए बार डॉट एन कैप. हा काय ना, 4 i cap minus 3 j cap plus k cap into 2 i cap plus 3 j cap 2 i cap plus 3 j cap minus 6 k cap divided by 7. 4 to the 8 minus 9 minus 6 upon 7. Here is 17 and 7. 1 enough. There are minus 1 a bar dot n cap. Makai modulus of a bar dot n cap is equal to kai. Modulus of a bar dot n cap, what is enough? Simple. The required distance is given by what? Modulus of p minus modulus of a bar dot n cap, which is equal to p3i minus 1, which is equal to 2 units. Okay. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल्स आहेत, या पद्धतीने आपल्याला करावे लागेल. आणि त्याच्यानंतर मग लास्ट जो क्वेश्चन आहे तो म्हणजे फाइंड द डिस्टन्स ऑफ द पॉईंट 1 1 1 1 मायनस 1 फ्रॉम द प्लेन 3x प्लस 4y मायनस 12z प्लस 20 इक्वल टू 0. म्हणजे आपल्याला दिलाय काय, लेट a इज इक्वल टू a इज करस्पॉन्डन्स टू 1 1 मायनस 1. म्हणजे मला सरकस ए बार इज इक्वल टू मिळाला आय कॅप प्लस जे कॅप मायनस के कॅप. इक्वेशन ऑफ द प्लेन इज गिवन इन द कार्टेशियन फॉर्म. कुठला आहे तो, 3x प्लस 4y मायनस 12x. 3x प्लस 4y मायनस 12x प्लस 20 इक्वल टू 0 इज इक्वल टू मायनस 20 करा की. 3x प्लस 4y मायनस 12z इज इक्वल टू मायनस 20. आता डायरेक्शन रेशोज काढले पाहिजेत. डायरेक्शन रेशोज ऑफ द नॉर्मल काय येणार आहे, 3 4 आणि मायनस 12 येणार. देअरफॉर द डायरेक्शन रेशोज आर ऑफ दिस प्लेन आर 3 4 मायनस 12. बरोबर. आता कोसाइन एंगल्स पाहिजेत. आता डायरेक्शन कोसाइन्स
direction cosines are L is equal to 3 upon square root of plus minus 1 3 square 9 plus 16 plus 144 ala M is equal to plus minus 4 upon square root of this 9 plus 16 plus 144 and N is equal to plus minus 12 upon square root of same 9 plus 16 plus 144 13 in ala L is equal to ka answer in ala 3 by 13 M is equal to 4 by 13 and N is equal to 12 by 13 in ala and mark ether Cartesian equation of plane in normal form is Lx plus My plus Nz is equal to ds to is equal to ds to का ps to Nz is equal to pnz divided by अगला बार महाला 3 by 13 x plus 4 by 13 y plus 12 by 13 z is equal to minus 20 by 13 the p is equal to kaela modulus of minus 20 upon 13 which is equal to 20 by 13 my a bar dot n cap nako kaela magashi kaadla tasa a bar dot n cap is equal to a bar is given a bar dot n cap mhanje I cap plus j cap minus k cap dot n cap mhanje n bar ata n bar kon hai 3 i cap plus 4 j cap minus 12 k cap 3 i cap plus 4 j cap minus 12 k cap upon 13 is equal to कौन है काढला म्हणजे आता किती येतो ना a bar dot n cap घेतला फक्त 3 plus 4 plus 12 upon 13 19 by 13 आला हा कोण आला a bar dot n cap 19 by 13 मग required distance between them the required distance required distance is given by what modulus of p bar minus p minus modulus of a bar dot n cap which is equal to p 20 by 30 20 by 30 minus 19 by 13 which is equal to 1 by 13 this is your distance of the point 1 1 1 1 minus 1 from the given equation of plane. तर इथं हा चॅप्टर कंप्लीट होतो त्याचबरोबर आपला सिलेबस 12चा इथं कंप्लीट होतो आणि तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकता आता जो स्टडी केला आहे 9 चॅप्टरचा त्यामध्ये कदाचित तुम्ही 5 6 7 व्हॉटेवर मी मेटिस केला असाल तर तेवढं परफेक्शन करा त्याच्यामध्ये जे काय अडलं असेल जे काय येत नाही आहे ते तुम्ही मला सांगू शकता थैंक यू वेरी मच इतन पुढे आपण परत भेटत जाऊ काही रिविजन घेऊन तर तुमच्या ज्या डिमांड्स असतील त्या डिमांडनुसार आपण रिविजन कंप्लीट करूया थँक्यू वेरी मच